यानंतर बातमी आहे प्रचंड मोठ्या वाहतूक कोंडीची। ठाण्यातल्या माजिवडा नाक्यावरती तुफान ट्रॅफिक जॅमचा सामना वाहन चालकांना करावा लागतोय। मुंबई नाशिक महामार्गावरच्या खड्ड्यांमुळे सध्या वाहतूक कोंडी जाणवते। साकेतचा पूल आणि खारेगाव टोल नाक्यापर्यंत तसंच भिवंडीपर्यंत खड्डे असल्यामुळे ही कोंडी निर्माण झाल्याची माहिती मिळते। अक्षय भाटकर आपल्याला अधिक माहिती देतात। अक्षय, एकीकडे पाऊस पडतोय, दुसरीकडे वाहतूक कोंडी झाली आहे, कशा अडचणी वाढल्यात? पावसाचा जोर जो आहे तो गेल्या एक तासापासून वाढलेला आहे। रात्रभर पावसाचा इतका जोर नव्हता, मात्र आता जो पाऊस वाढलेला आहे त्याच्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। आणि ठाणे हे तर वाहतूक कोंडीचा हब तयार झालेला आहे। जो मुंबई नाशिक महामार्ग ठाण्याच्या माजीवडा इथून सुरू होतो त्याच ठिकाणी मुळात खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालाय। माजीवडाचा हा जो संपूर्ण ब्रिज आहे त्या ब्रिज पर्यंत हा बॅकलॉग आलेला आहे। आणि साकेतच्या ब्रिजवर खाडी ब्रिजवर खड्डे पडल्यामुळे हा बॅकलॉग तयार झालेला आहे। त्याचबरोबर खारेगाव इथे देखील आणि मुंबई नाशिक महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत आणि याचा फटका या वाहतूकचा वाहन चालकांना बसतोय। त्याच्यामुळे वाहतुकीवर खूप मोठा परिणाम झालाय। ठाण्यापर्यंत आता हा बॅकलॉग आलेला आहे वाहतूक कोंडीचा। आणि लवकरात लवकर जरी वाहतूक कोंडी जर सोडवली नाही तर मात्र संपूर्ण ठाणे शहर ठप्प होऊ शकतं इतकी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे। त्याच्यामुळे पावसाचा जोर कमी झाला तरच ह्याची वाहतूक कोंडी सुटू शकते। मात्र पाऊस हा सध्या प्रचंड कोसळतो आहे आणि येणाऱ्या 2 ते 3 तासासाठी देखील हवामान विभागाने अलर्ट दिलेला आहे। त्यानुसार मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अक्षय, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।